नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये लसूणची शेव बघणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे लहान, आणि त्यामध्ये मी इथे 2 चमचे एवढं जिरं घेतलेलं आहे, तसेच ओवा टाकून घेतलेले आहेत। हे मी आता मिक्सरमधून बारीक फिरवून घेतेय। बघा छान पूड तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत। भरपूर प्रमाणात इथे मी लसूण टाकून घेतेय, आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमधून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा मिक्सरमधून मी फिरवलेलं आहे। आता आपण हे चहा गाळायच्या गाळणीने मी ते गाळून घेतेय। गाळून घ्यायचे व्यवस्थित। असेच माझे तुम्ही इतरही रेसिपी बघू शकता, त्याही तुम्हाला नक्की आवडतील। त्यामध्ये मी मकईचा चिवडा केलेला आहे, मुरमुऱ्याचा चिवडा पण केलेला आहे। असेच माझे वेगवेगळे रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता मी इथे थोडं पाणी टाकून पूर्ण हे गाळून घेतेय। अशाच पद्धतीने मी बटाट्याची शेव पण केलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघाल। आता हे छान आपलं गाळून झालेलं आहे। बघा अजून मी थोडं पाणी टाकून परत गाळून घेतेय। अजून नवीन रेसिपीमध्ये मी शंकरपाळे केलेले आहेत, चकले केलेले आहेत, तेही योग्य प्रमाणामध्ये, तेही तुम्ही नक्की बघाल। चला तर मी आता इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, मीठ टाकून घेते मी इथे चवीनुसार, आणि त्यामध्ये आता बेसन पीठ टाकून घ्यायचे आपल्याला थोडं थोडं, आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे यामध्ये आपल्याला सोडा अजिबात टाकायचा नाही आहे, आणि मी इथे तेलही टाकणार नाही आहे। बघा अजून थोडं मी बेसन पीठ टाकून घेते। आधी एक वाटी टाकली, नंतर ही अर्धी वाटी टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला जास्त प्रमाण करायचं असेल तर तुम्ही लसूण थोडे जास्त घ्यावेत। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता मी हातानेच हे व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्याला जास्त घट्ट पीठ नकोय, थोडंसं सिलसरच असावं। यामध्ये अजून मी थोडं टाकून घेतलंय बेसन पीठ, आणि आता इथे मी लाल तिखट टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकून घेऊ शकता। पीठ छान मळून झालंय। बघा हे मी 2 चकती, ही बारीक चकती घेते मी, आणि आपल्याला सोऱ्याला इथे तेल लावून घ्यायचे। मी चमच्याने लावते, तुम्ही ब्रशनेही लावून घेतलं तरी चालणार आहे। बघा किती घट्ट असा गोळा घेतलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। यामध्ये मी इथे तांदळाचं पीठ अजिबात घेतलेलं नाही आहे, तरी पण आपली शेव खूप छान येणार आहे, क्रिस्पी। बाजूला मी तेल गरम करायला ठेवून दिलेलं होतं, आपण चेक करून घेऊ तेल गरम झालंय का। आता आपण यामध्ये शेव पाडून घेणार आहोत। ही शेव आपल्याला जास्त मोठ्या गॅसवर तळून घ्यायची आहे, स्लो ते मीडियम गॅसवर। आता आपण ही पलटून घेणार आहोत। घालून थोडी ब्राउन झालेली आहे। तयार झाली आहे आपली शेव। तुम्ही बघू शकता यामध्ये थोडं मीठ वगैरे कमी जास्त झालं तर तुम्ही ह्यावेळेस बघून घ्यायचं, आणि नंतर परत आपण शेव पाडायला घेऊ। ही लसूण शेव खूप छान लागते, पोह्यावर टाकून खूप छान चव देते, आणि अशीही खाल्ली तरी छान लागते। तुम्ही याच्यापेक्षा बारीक
गाळणी सुद्धा घेऊ शकता शेव पाडायला जर तुमच्याकडे असेल तर। पलटून घेते मी, आता तयार झालेली ही आपण काढून घेऊ। बघा किती छान क्रिस्पी दिसते। अशाच पद्धतीने मी सर्व शेव पाडून घेते। माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपींना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अजून तुम्हाला दिवाळी स्पेशलमध्ये काय वेगळा पदार्थ आवडत असेल तसेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता। पुढच्या रेसिपीमध्ये मी पालकची शेव करणार आहे, तेही तुम्ही नक्की बघाल। या दिवाळीला शेव नक्की ट्राय करा। आहे ना छान क्रिस्पी। हॅपी दिवाळी। थँक्स फॉर वॉचिंग।